स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असतानाच आज सकाळी 8 वाजल्यापासून ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतदान प्रक्रिया संपन्न झाली। दरम्यान विधान परिषदेसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षकांना मतदान करण्याचा हक्क मिळाला। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या 5 जागांसाठी आज मतदान झाले। कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघामध्ये पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। आज 8 ते 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे। 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। वागळेशेठ येथील रोड नंबर 22 भागात एका 36 वर्षीय व्यक्तीची बँकेचे कर्मचारी असल्याचे भासून 8,59,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। रोड नंबर 22 येथे फसवणूक झालेला तरुण राहतो, त्याच क्रेन भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे। काही दिवसांपूर्वी त्याला मोबाईल क्रमांकावर एका व्यक्तीने संपर्क साधला। आपण बँकेचे कर्मचारी बोलत असून मोबाईल क्रमांकावर पाठवलेल्या लिंकवर वैयक्तिक माहिती भरण्यास त्या व्यक्तीने तरुणाला सांगितले। त्यानुसार तरुणाने माहिती भरली असता त्याच्या खात्यातील 8,59,000 रुपये अचानक गायब झाले। या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदा बांधकामांसाठी पैसे घेता आणि ही बांधकामे पाडताना लोकांना आमची नावे सांगता असा आरोप माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र रावळ यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यावर केलाय। ठाणेकर यांच्यासोबत फोनवरून केलेल्या भाषणाची ध्वनिफीत आवड यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली असून त्यात त्यांनी कळवा येथील बेकायदा बांधकाम धारकांकडून 20 लाख रुपये घेतल्याचे गंभीर आरोप सुबोध यांच्यावर केले। तसे कुणामार्फत पैसे घेतले त्या व्यक्तीला समोर घेऊन येतो असे आव्हानही त्यांनी सुबोधांना दिले। तसे कळव्यात 29 बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। कळवा येथील रोहिदास पाटील यांच्या बांधकामावर मी कारवाई करायला सांगितले असे तुम्ही त्यांना सांगितल्याचे पाटील यांनी मला स्वतः सांगितले अशी विचारणा आव्हाड यांनी सुबोध यांना फोनवरून केली। तेव्हा सुबोध यांनी नकार देताच आव्हाड यांनी त्यांना फैल्यावर घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले। पाटील यांच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या इतर अनधिकृत इमारती दिसल्या नाहीत का असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केलाय। मात्र त्यावर सहाय्यक आयुक्तांनी उत्तर देताना भांबेरी उडाल्याचे दिसत आहे। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही, त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत, आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं,
तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. जाणार जाणार असे म्हणणारे आपल्या जाळ्यात फसले आहेत. गेले अनेक दिवस रातवीच्या अनेक नगरसेवकांची नावे जाणार जाणार अशी चर्चा होत आहे. 5 वर्षात ज्यांनी पक्षाबाबत किंवा पक्ष नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला नाही किंवा फार टोकाचे असे मतभेदही झाले नाहीत ते देखील जाणार जाणार अशी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यातच कळवा आणि ठाणे शहरात अचानक बॅनर लागले की नगरसेवकांना स्वतःला विकू नका. विशेष म्हणजे यातील एकही बॅनर हा राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेला नव्हता. ज्याने बॅनर लावले होते तो सोशल मीडियावरचा एक प्रमुख ब्लॉगर रवींद्र पोकरकर आहे. आपले विचार स्वस्त आणि परकटपणे मांडणारा ब्लॉग रायटर अशी त्यांची मार्चभर ओळख आहे. यातूनच राजकीय क्षेत्रात नेहमी भूमिकेला फार महत्व असते. मागील वेळेत म्हणजे सन 2014 आघाडीचे सरकार पडले तेव्हा 70,000 कोटी ही स्वप्नवत बघितलेली रक्कम लोकांच्या मनात जाऊन भिडली आणि आघाडी सरकार फारच भ्रष्ट आहे असे लोकांचे मत झाले. त्यातूनच आघाडीचा पराभव झाला. आता खोके हे प्रकरण लोकांच्या कानात ढोल निनावत असे वाजत आहे. त्यांच्यामुळे एकंदरीत सरकारमध्ये या खोके शब्दाचे प्रचंड अस्वस्थता आहे. कारण जाईल तिथे त्यांना हे ऐकावे लागत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून जाणाऱ्या नगरसेवकांची नावे बाहेर पडली आणि चर्चा सुरू झाली की पैशाशिवाय ही काहीच करू शकत नाहीत. या नगरसेवकांना विकत घ्यायचे असेल तर खोक्या हा एक पर्याय आहे. त्यामुळे मुंब्रा असो, कळवा असो की ठाणे असो, खोक्याचा व्यवहार झाला आहे. हे जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात कुणीतरी यशस्वी झाले च्या मागे हात कोणाचा याची कल्पना नाही. पण ज्यांनी कुणी केले त्याने अत्यंत नियोजनबद्ध बुद्धी चातुर्याचा वापर केलाय. कारण या नगरसेवकांबद्दलचे जनमत खराब करणे हा या बॅनर मागचा प्रमुख उद्देश आहे. जनतेला आता राजकारणात चाललेला खरेदी विक्रीचा बाजार याचा वीट आला आहे. तोच नेमका त्या नगरसेवकांच्या अंगाशी जाऊन चिकटणार आहे. आयुक्तांनी खड्डेमुक्त रस्त्यासाठी आणखीन कंबर कसले असून यापुढे रस्त्यावर खड्डे आढळल्यास ठेकेदाराला 1 चौरस मीटर मागे 1 लाखाचा दंड बसणार आहे. तर ठेकेदाराचं संबंधित अभियंत्यावरही कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलाय. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी 605 कोटींचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध झाला आहे. त्यानुसार प्रभागामधील 117 रस्त्याच्या कामाला सुरुवाती झाली आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. त्यामुळे जलद आणि दर्जेदार काम यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दर्जा वाढवण्याबाबत सर्व ठेकेदारांना आणि प्रशासकीय यंत्रणेला ताकीद दिली गेली आहे. निविदा भरताना त्याची अटच घातली गेले. त्यानुसार 10 वर्षाची गॅरंटी सर्वांनी मान्य केले. ते म्हणाले की या 10 वर्षात खड्डा पडला तर त्यांच्या दुरुस्तीची केवळ जबाबदारी ठेकेदारावर नसेल. या कालावधीत खड्डा पडणारच नाही याची मुख्य जबाबदारी ठेकेदारावरच असेल. आणि दुर्दैवाने खड्डा पडला तर प्रत्येक चौरस मीटर मागे त्यांच्याकडून 1 लाखाचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका.